किंवा येतोय तो सांगून येतच नाही किंवा पाच मिनिटं करत दहा अर्धा तास लावत असं कोण करत. खूप वेळ चालेल हा इंटरव्ह्यू. असे खूप किस्से आहेत आणि त्या पण कुठेतरी माहिती होत की याच्याशी गाठभेट होणारच आहे म्हणजे आता काय. तो एक आयुष्यातला वेगळा कोइन्सिडन्स. आम्हाला तसं झालं की अरे हे सुद्धा घडलंय, हे किती कमाल घडलंय. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठी नेहमीच आपल्यासाठी छान छान मालिका घेऊन येत असते आणि अशीच एक नवी कोरी मालिका आपल्या भेटीला येते जिचं नाव आहे हृदय प्रीत जागते. आणि आता त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आशिष आणि तृष्णा. हाय हाय, कसे आहात? गुड गुड, हाऊ यू? उत्तम. आणि आज तर म्हणजे सुपर पंप्ड आहोत ऍक्च्युअली आम्ही. ॲब्सोल्युटली. बरं, काय काय गोष्टी ना अशा खूप योगायोगाने घडतात का काय माहीत नाही, पण तुमच्या सिरियलच्या बाबतीत ते खरं आहे असं मला वाटतं. कारण तुमच्या दोघांची अगोदर सुद्धा एक सुपरहिट मालिका होती फुलपाखरू, त्यानंतर तुम्ही आता पुन्हा एकत्र दिसताय, दिग्दर्शक सुद्धा तेच होते. आणि त्यातली आणखीन एक कॉमन गोष्ट मला इथे दिसली जी म्हणजे तुमचं रॉक बँड, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गायला होतात, बँड होता. आणि ह्यावेळेस पण तुझी आता ती इच्छा अजून पुढे जाते पूर्ण होतून. ॲब्सोल्युटली. म्हणजे आता योगायोग जर का आपण बोलायला गेलो तर मग मला खरंच हे खूप अमेझिंग वाटतं. कारण काय फुलपाखरूमध्ये सुद्धा मला ते तसं झालं होतं की अरे दिस इज गुड कोइन्सिडन्स. कारण काय मी माझा एक मित्र आम्ही खूप प्रयत्न केला होता आधी एक रॉक बँड फॉर्म करण्याचा जो त्यावेळेला घडलं नव्हतं. कारण काय व्हॉटएव्हर, पण फुलपाखरूच्या वेळेस मग तिकडे तो ट्रॅक आला आणि तिकडे एक जरा असं झालं की क्या बात आहे, एक आपल्या आयुष्यातलं एक जे स्वप्न होतं ते सिरियल थ्रू ॲक्च्युली पूर्ण होत आहे. ते त्यावेळेला पण ती भावना होती आणि ती आत्ता पण आहे की जिथे ते अशा पद्धतीने. आणि म्हणजे फुलपाखरूमध्ये रॉक बँड हा ट्रॅक नंतर आला होता, पण इथे आपली स्टोरी सुरूच होते एका रॉक बँड मधून. सो त्यामुळे खूपच कमाल वाटतंय मला. येस, आणि मला असं वाटतं की जरी आमचे काय म्हणतात त्याला वी आर ऑन डिफरंट साईड्स, म्हणजे आशिष हा हिरोचा मित्र आहे, प्रभासचा मित्र आहे आणि मी वीणाची बहीण आहे, तरी सुद्धा एकत्र आहोत. दॅट इज अ ग्रेट थिंग. तू म्हणालीस तसा हा खूप मोठा योगायोग आहे की आम्ही एक आमचं रियुनियनच झालंय, म्हणजे पूर्णमाताई, मी, आशिष, मंदार सर वगैरे, आणि साधारण स्टोरी सुद्धा म्हणजे म्युझिक आणि आमच्या सगळ्यांचं रियुनियन झालंय असं म्हणू शकतो आपण. तर आत्ताच आपण फर्स्ट एपिसोड बघितला, ग्रँड प्रीमियर झाला आणि बघताना ना अजिबात असं वाटलं नाही की हे सिरियल बघतोय आपण, एखादी फिल्म बघितल्याचं फील येत होता खरंच. सो तुम्ही सुद्धा हे पहिल्यांदाच पाहिलात फर्स्ट एपिसोड का तुम्ही आधी पाहिला होता? काय रिएक्शन होते, कसं वाटलं? आम्हाला तसं झालं की अरे हे सुद्धा घडलंय, हे किती कमाल घडलंय, हे अशाच रिएक्शन होत्या ज्या एक नॉर्मल ऑडियन्सच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या रिएक्शन असतील त्याच रिएक्शन आम्ही तिथे बसून देत होतो. कारण की आम्ही सुद्धा पहिल्यांदा पाहिलं होतं, आमचे बिट्स अँड पीसेस आम्ही करतो आम्हाला माहिती असतं, पण ते दिसणार कसं आणि ते फायनल प्रोडक्ट बघताना मेस्मरायझिंग वाटतंच. सो या, माझ्यासाठी काय काय मोमेंट्स म्हणजे ते विसल मोमेंट्स होते की कधी कधी आपण थिएटरमध्ये बसून असं काहीतरी एक घडलं आणि त्याच्या वेळेला जेव्हा आपण चिअर किंवा विसल वगैरे मारतो किंवा असं जे होतं ते मला जेन्युइनली आता पहिला एपिसोड बघत असताना काही काही ठिकाणी करावं असं वाटलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल वीणा जिथे ऍक्च्युअली दिसते किंवा एक जो ऑरा निर्माण होतो पौर्णिमाताईच्या ओव्हरऑल सगळ्या प्रोसेसमध्ये आणि जेव्हा एक एक रॉक बँडच्या काही कॅरेक्टर्सना किंवा मेंबर्सना वगैरे इंट्रोड्यूस केलं गेलं वगैरे. ऑफकोर्स तृष्णाच्या मोमेंटला दिसते तिथे आणि एस्पेशली बिकॉज आय नोन हर सिन्स अ लॉंग लॉंग टाइम आणि ते बघत असताना मला खूप असं छान वाटलं की ते बघून सो देअर वर दीज विसल मोमेंट्स. आय एम नॉट इवन जोकिंग राईट नाऊ, आय एम जस्ट थँकिंग यू. ओके, आधी कळलं होतं का की तुम्ही असणार आहात दोघं एकत्र, का अचानकच कळलं जेव्हा शूट चालू झालं आणि समोरासमोर आता काय होती, काय होता किस्सा? ऑडिशन, हां आम्ही ऑडिशन दिली आहे, म्हणजे असं नाही आहे की आम्ही मंदार सरांच्या ओळखीचे आहेत वगैरे, त्यांनी रितसर ऑडिशन द्यायला लावली आम्हाला आणि त्या ऑडिशनच्या दिवशी आम्ही भेटलो. पण कुठेतरी माहिती होतं की याच्याशी गाठभेट होणारच आहे म्हणजे आता काय. तो एक आयुष्यातला वेगळा कोइन्सिडन्स जो फुलपाखरूच्या झाला तो आता कंटिन्यू. हो ऍक्च्युअली बिकॉज फुलपाखरूच्या आधीपासून मी खरं तर तृष्णाला ओळखतो. सो त्या सिरियलच्या आणि त्याच्या ऑडिशन बद्दल आय गेस मला काही कल्पना नव्हती. त्या दिवशी मी म्हणजे फुलपाखरूच्या पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही पोचलो आणि मी हिला बघितलं, सो दॅट वॉज लाईक अ योगायोग मोमेंट. ते इथे तो योगायोग हा ऑडिशनच्या वेळेसच घडला ऍक्च्युअली की मी ऑडिशन द्यायला पोचलोय आणि ही पण तिकडे पोचलेलीच आहे वगैरे. आणि सो ही आपण हे मात्र मी म्हणेन की फुलपाखरूमध्ये फ्रॉम द स्टार्ट कदाचित
क्वचित आम्ही दोघं एकत्र होतो प्रत्येक सीनमध्ये किंवा देश, ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. सो ॲक्च्युली मला स्टोरी वाईज मला त्या गोष्टीचं खूप कुतूहल आहे की हे दोन, हां म्हणजे आता व्यक्तिरेखा म्हणूया आपण, हे दोन कॅरेक्टर्स स्टोरीमध्ये पुढे भेटणार आहेत का किंवा काय कसं वगैरे, विल सी. दॅट इज अ क्युरिओसिटी फॅक्टर. म्हणजे आत्ता मी हे आशिष म्हणता म्हणता ते इमॅजिन केलं आणि मला माझा कॅरेक्टर माहिती आणि त्याला त्याचं माहिती आहे, त्यामुळे मला आत्ताच हसू आलं की जर हे भेटले तर काय घडू शकतं. येस एक्झॅक्टली. हे जे आमचं हसू आहे आणि आम्हाला जे वाटतंय ते तुम्हाला अनुभवायचं असेल तर प्लीज हे बघा, ही मालिका बघा, कारण की त्याच्याशिवाय हे एक्सप्लेन करणंच पॉसिबल नाही आहे. तुम्ही दोघं जण एकमेकांना खूप छान ओळखता, खूप वर्षांपासून ओळखता. आपण एक छोटासा रॅपिड फायर घेणार आहोत, त्याच्यात चांगले ठीक आहे, आता आपण बघूया की तुम्ही किती ओळखता एकमेकांना. सो सगळ्यात जास्त राग पटकन कोणाला येतो? कृष्णाला येतो. एखादी सिरियस गोष्ट सुरू असताना पटकन हसायला कोणाला येतो? या दॅट वुड अनफॉर्च्युनेटली बी मी. म्हणजे अगदी सिरियस सीन मध्ये सुद्धा साधारणपणे मी फुटू शकतो. येते किंवा येतो तो सांगून येतच नाही, किंवा पाच मिनिटं करत दहा अर्धा तास लावत असं कोण करत? खूप वेळ चाललेला इंटरव्ह्यू, असे खूप किस्से आहेत आणि त्या वेळेमध्ये मला खूप गोष्टी कराव्या लागतात. सो हा इंटरव्ह्यू खूप वेळ चालेल ऑब्विसली. उत्तर तृष्णा. इमोशनल कोण आहे? तृष्णा. फालतू जोक्स कोण मारतं? दोघं प्लीजच. पण माझ्या जोक्स वरती लोक हसतात, ते कळत नाही अर्धा वेळ. खूप स्मार्ट असतात, कारण तुझे फालतू असतात, माझे स्मार्ट असतात. नाही, ते फालतू पण असतात, ते आमच्यासाठी फालतू असतात. सगळ्यात जास्त फुडी कोण आहे? आशिष. ऍब्सोल्युटली. म्हणजे आशिषचं इंस्टाग्राम तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कळेल की हा मुलगा रोज कुठे ना कुठेतरी जाऊन खात असतो. मी इतका फुडी आहे की मला जर का कुठे एक वेगळ्या प्रकारचा चहा मिळतो असं जर का कळलं तर मला तो चहा तिकीट वगैरे बुक करून तिकडे जाऊ शकेल. एवढं गेलो नाही आतापर्यंत, पण ऍक्च्युली म्हणजे मी बाईक काढून सहज जातो. आमच्या मित्राचं कॅफे आहे, तिकडे एक विशिष्ट प्रकारची मॅगी बनते फक्त आशिष साठी. कुठचं कॅफे आम्हाला पण कळू देत. आम्ही कॅप्टन कूल ठाण्यामध्ये हरिनिवास सर्कलच्या इथे आहे. आपले यशोमान आपटे, ओमकार तिरोडकर आणि लौकिक जोशी या तिघांनी ते कॅफे काढलेलं आहे. नक्की जा, कारण काय ओमकारच्या हाताला खरंच चव आहे. म्हणजे मी एवढं मात्र म्हणेन की त्या मेन्यू वरती, आणि नॉट जस्ट बिकॉज इज माय फ्रेंड, पण त्या मेन्यू वरती जेवढे शेक्स आहेत, जेवढे मोहितोज आहेत, आता तर त्यांनी सँडविचेस, फ्राईज आणि मॅगीज पण सुरू केले. आणि हु डजंट लाईक मॅगी, राईट? याच्यामध्ये जेवढे 7-8 आयटम्स जेवढे असतील तेवढे सगळे माझे खाऊन झालेत आणि मी रिपीट करत असतो. तो इतकं चांगलं बनवतो, मी फुडी आहेच पण तो म्हणे इतकं चांगलं बनवतो. सो या वरती मधल्या वेळामध्ये झोपा कोण काढतं? कृष्णा. अरे यार, नाही म्हणूच शकत नाही. मी काही म्हणतच नाही, मी नाही म्हणूच शकत नाही. ती एका सीनच्या वेळेस ती खूप फ्रेश दिसत असते, त्याच्या पुढच्या सीनच्या वेळेस ती खूप फ्रेश दिसत असते, कारण त्या मधल्या वेळात ती इतकी झोपते की त्याच्यानंतर मेकअपवाल्याला तिचा मेकअप पूर्ण करावा लागतो सुरुवातीपासून. पॅकअपची वाट कोण बघत असतं जास्त? ओके, आय डोंट नो दिस अबाउट हर, पण आय थिंक आम्हाला दोघांना सेटवरती थांबायला खूप आवडतं. मला आवडतं, पण मला पॅकअप झाल्यावर पण थांबायला आवडतं. मला असं वाटतं की हिला फरक नाही पडत पॅकअप झालाय का नाही. नाही फरक पडतो का, कारण की मेकअप वगैरे काढून छान बिंदास्त बघायला मिळतं ना, तो एक फरक. काय फरक पडतो तू मेकअप काढलास का नाही? मेकअप वाला परत करतो तुझा मेकअप, करावाच लागतं. लेस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. एक लास्ट क्वेश्चन. एकमेकांबद्दलची माहिती असलेली एक फनी गोष्ट. अरे अरे अरे, यू गो अहेड. आय अरे सो आशिष, आता तुम्ही अख्खा इंटरव्ह्यू पाहिला तर तुम्हाला एक ऑब्झर्व तुम्ही केलं असेल की आशिष खूप इंग्लिश बोलतो आणि आशिषचं इंग्लिश खूप चांगलं आहे, खूपच भयंकर चांगलं आहे. आणि हे मी जोक नाही करत आहे, मी खरंच बोलते आहे. आणि आशिषला खूप माहिती असते जगाची गोष्टींची, त्यामुळे आम्ही त्याला गुगल म्हणायचो. तर आम्ही फुलपाखरूच्याला असं करायचो की काही नाही आलं तर आपण पटकन फोन काढून चेक करतो, तर आम्ही फोन नाही काढायचो, आम्ही आशिषकडे जायचो. सो एक इंग्लिश म्हणणं खूप चांगल्यारीत्या आणि खूप
माहिती असणं ही आशिषची चांगली यट फनी गोष्ट आहे. कारण की त्या गोष्टींवरनं आम्ही 25 सिरियलमध्ये सुद्धा काढलेत. म्हणजे मंदार सरांनाही हे कळून चुकलं की अरे बापरे हा एक एलिमेंट तोही आम्ही इन्कॉर्पोरेट केला. सो या दॅट इज द मोस्ट फनीएस्ट थिंग. आर यू काइंड ऑफ कॉलिंग मी द गुगल किंग? सी हा प्रश्न इंग्लिशमध्ये होता, आय एम सो सॉरी. सो गुगल किंग असो मी गुगल किंग असलो नसलो ही इंस्टाग्राम क्वीन आहे. एकदा असं घडलंय, ही नाही म्हणेल पण असं घडलंय की आम्ही दोघं शूट संपून बाईकवरनं जात होतो. संध्याकाळची एक 5-5:15 वेळ कदाचित असेल. सो एक तो आपण जो गोल्डन लाईट वगैरे म्हणतो, कारण काय विंटर टाइम सो सूर्यास्त लवकर होत होता, हे खूप महत्वाचं आहे सूर्यास्त. सो तो एक गोल्डन लाईट, तो मॅजिक लाईट वगैरे जे काय म्हणतात ना, सो तसा होता. आणि मी बाईक चालवत असताना मला मिररमध्ये दिसतं की हिचा हात वर आहे आणि ही इंस्टाग्राम लाईव्ह गेलेली आहे मागे बसून. लाईव्ह नव्हतं, मी ती स्टोरी काढत होते, लाईव्ह नव्हतं. आणि त्याच्या आधीपासून सगळ्यांना माहीत होतं की ही कधीही कुठेही कशीही लाईव्ह जाऊ शकते. कारण काय, एकदा कोणाचे सीन सुरू होते हे मला आठवत नाही, पण आम्ही अख्खी गँग एका रूममध्ये बसून आम्ही चिल मारतोय. मी फक्त काहीतरी खाली, आम्ही वैदेईच्या घरी होतो, सो त्या एका रूममध्ये सगळे चिल मारतायत, मी खाली फेऱ्या मारतोय. अँड आय गो ऑन माय इंस्टाग्राम आणि सर्फ करत असताना मला दिसतं की तृष्णा लाईव्ह गेली. मी म्हटलं लाईव्ह जायचं कारण नाही आहे असं, त्यामुळे मी त्या लाईव्हला क्लिक केलं. व्हेरी मच असं की अरे बापरे इंस्टाग्राम लाईव्ह कमाल मज्जा. सो मी करायचं तेव्हा राईट, आणि त्यामुळे मी ते लाईव्ह वरती क्लिक केलं. आणि साधारणपणे ही तिकडे बसून त्या इंस्टाग्राम वरती आपल्या ऑडियन्सशी वगैरे बोलतीये, आणि इकडे बाजूला बसलेल्या लोकांना क्लू पण नाहीये की ही लाईव्ह गेली आहे. सो काही लोक असे झोपले आहेत, काही लोक असे झोपले आहेत, हे असे वेगवेगळ्या पोझिशन्स मध्ये सगळे झोपले होते. नंतर मी खूप इम्प्रूव्ह केलंय, मी स्ट्रॅटेजिकली लाईव्ह गेले आणि त्या लाईव्ह वर हे सगळे जण येऊन मला छळत होते. त्या लाईव्हच्या नंतर तिला सगळे आजूबाजूला जे स्टॅटिक बसले, त्या लाईव्हच्या नंतर तिला खूप डायनॅमिक गोष्टी तिच्या लाईव्ह मध्ये हव्या होत्या. त्यामुळे त्या दिवशी मी बाईकवरनं जात असताना आणि आम्ही दोघं बाईकवरनं जात असताना ही माझ्या मागे इंस्टाग्राम लाईव्ह गेली. हे चूक आहे, मी म्हटलं होतं की ही चूक म्हणेल, बट या खूप छान वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून. आणि तुमचं हे जे ऑफस्क्रीन बॉन्डिंग आहे ते आम्हाला ऑनस्क्रीन पण बघायला मिळणार आहे. सो जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? अरे आम्हाला दोघांना सुद्धा हेच सांगायची इच्छा आहे की आमची सिरियल नक्की बघा. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत प्रेम देतच आलाय आणि काय माहिती ही जोडी परत रिपीट होईल की नाही वगैरे, त्यासाठी पण बघा. आता तर बघाच म्हणजे नाही, पण जेन्युइनली म्हणजे फुलपाखरूच्या वेळेस सुद्धा एक दिसलं होतं की आपल्याला एक छान स्टोरी आणि त्याच्याबरोबर उत्तम संगीत ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतं. खूप म्हणजे आम्हाला त्याच्यावरती परफॉर्म करायला आवडतं, तुम्हा सगळ्यांना ते बघायला आवडतं. सो इथे पहिल्या एपिसोडपासूनच ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन, या दोन्हीची पार्टनरशिप खूप छान पद्धतीने दिसणार आहे आपल्याला. सो त्याच्यामुळे आणि स्टोरीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो डेफिनेटली आमच्या दोघांचा तोच मेसेज आहे की आमची सिरियल हृदय प्रीत जागते ही नक्की बघा. 7 नोव्हेंबरपासून सुरू होते रात्री 8 वाजता झी मराठीवर. Yes, that is a very good and new thing for all of us. Thank you so much. आणि खूप खूप शुभेच्छा. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.